नवमहाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे आज 35वे पुण्यतिथी. आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण पाठीमागे पाहू शकता की प्रीतिसंगम जो कराडचा परिसर आहे या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व फुलाच्या सजावटीनं ही प्रीतिसंगम जो परिसर आहे हा सजवण्यात आलेला आहे. आज शरद पवार यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि दरवर्षी शरद पवार या प्रीतिसंगमावर 25 नोव्हेंबरला येत असतात, मात्र यावेळचं जे शरद पवार आता येणार आहेत त्यावेळी अनेक राजकीय खलबतंसुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीवर या ठिकाणच्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची ते भेट घेणार आहेत. याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा दरवर्षी येतात हा प्रोटोकॉल आहे, मात्र यावर्षी येतात का हे पाहावं लागणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या या दिनानिमित्त आज कराड असेल पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र यावेळच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं शरद पवार यांची ही राजकीय भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. माझा मोबाईल करू साडेपाच तिथून मी पोहोचायला मला साडेपाच झाले. नमस्कार.